नमस्कार सर्वांना, अशोक तळवी यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्र हो, आपण आता पाहणार आहोत इयत्ता 8वी विषय गणित मधील प्रकरण क्रमांक 15 वे क्षेत्रफळ। या प्रकरणावरती आधारित सराव संच 15.3। मित्र हो, सराव संच 15.3 हा पूर्णपणे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ यावरती आधारित आहे। या अगोदर आपण समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र पाहिलेले आहे। ते सूत्र असे आहे की समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची। म्हणजे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला समांतर बाजू ज्या असतात त्या बाजूंची लांबी माहीत असणे आवश्यक असते आणि त्या दोन बाजूंमधलं लंबांतर म्हणजे उंची आवश्यक असते। या गोष्टी जर आपल्याला प्राप्त झाल्या की आपण समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ जे आहे ते पटकन सूत्राचा उपयोग करून काढू शकतो। ओके, चला तर मग पाहूया आपण सराव संच 15.3 मधील पहिलं उदाहरण। काय दिलेलं आहे बघा, चौकोन ए बी सी डी मध्ये, हा जो चौकोन ए बी सी डी आपल्याला दिलेला आहे समलंब चौकोन, त्यामध्ये लांबी ए बी बरोबर 13 सेमी। ए बी किती दिलेली आहे आपल्याला? 13 सेंटीमीटर। ओके, त्याच्यानंतर लांबी डी सी, डी सी 9 सेंटीमीटर दिलेली आहे। लांबी ए डी बरोबर 8 सेंटीमीटर, ए डी 8 सेंटीमीटर आपल्याला दिलेले आहे। तर चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ काढा। तर या चौकोन ए बी सी डीचं आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे। चौकोन ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे हे सुरुवातीला आपण लिहून घेऊया। तर उत्तरामध्ये चौकोन ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे। चौकोन ए बी सी डी काय आहे? समलंब चौकोन आहे। मग आपण आता काय करूया, या ठिकाणी ए बी आणि सी डी ह्या समांतर असणाऱ्या बाजू आहेत आणि ए डी त्या दोघांच्या मध्ये लंबांतर म्हणजे उंची दिलेली आहे। डायरेक्ट आता आपण या ठिकाणी समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहूया। समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज, समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची, हे समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र झालं। आता समलंब चौकोन कोणता दिलाय आपल्याला? ए बी सी डी। मग समलंब चौकोन ए बी सी डीचं क्षेत्रफळ म्हणजेच कसं लिहायचं? म्हणून एरिया ऑफ चौकोन ए बी सी डी बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज। समांतर बाजू कोणती आहे? एक म्हणजे ए बी आणि दुसरी सी डी। ए बी अधिक सी डी कौसपूर्ण गुणिले उंची, लंबांतर ए डी आहे, गुणिले ए डी। ओके, बरोबर 1/2 गुणिले कौसात ए बीची लांबी आपल्याला दिलेली आहे 13, अधिक सी डी दिलेली आहे 9, गुणिले ए डी लंबांतर आहे 8, बरोबर 1/2 गुणिले 13 आणि 9 22 गुणिले 8 बरोबर 2 एकी 2 आणि 11 दोन्ही 22 म्हणजे या ठिकाणी 11 गुणिले 8 राहतं बरोबर 11 8 88 चौरस सेंटीमीटर। ओके, म्हणून एरिया ऑफ चौकोन ए बी सी डी
बराबर 88 चौरस सेंटीमीटर। ओके, अशा पद्धतीनं या चौकोन एबीसीडीचं आपल्याला काय क्षेत्रफळ मिळालेलं आहे। ओके, लगेचच पाहूया आपण आता पुढचं उदाहरण। उदाहरण क्रमांक 2, एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेंटीमीटर व 11.5 सेंटीमीटर आहे, त्याची उंची 4.2 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा। या ठिकाणी समलंब चौकोनाच्या बाबतीत क्षेत्रफळ काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दोन्ही समांतर बाजूंची आपल्याला लांबी दिलेली आहे, त्याचबरोबर उंची दिलेली आहे। मग क्षेत्रफळ काढण्यासाठी डायरेक्ट या ठिकाणी आपण काय करायचं, तर समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे ते लिहायचं। चला तर मग आपण ते आता सूत्र लिहून घेऊया। या ठिकाणी मी हे सूत्र लिहिलेलं आहे, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची। ओके, बरोबर 1/2 कौसात समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज। समांतर बाजू कोणकोणत्या दिलेल्या आहेत बघा, एक आहे 8.5 सेंटीमीटर आणि बेरीज म्हटल्यानंतर अधिक 11.5 सेंटीमीटर। कौस पूर्ण गुणिले उंची किती दिलेली आहे, 4.2। बरोबर 1/2 आता ही बेरीज करा, 5 आणि 5 = 0, ह्याच्याला 1 म्हणजे पॉइंट, 1 आणि 1 = 2, 8 आणि 2 = 0, ह्याच्याला 1 × 2 = 20। ओके, गुणिले 4.2 बरोबर 1/2 × 20.0 म्हणजेच 20 × 4.2 बरोबर 2 × 2 = 20। ओके, म्हणजे 10 × 4.2 बरोबर। आता या ठिकाणी आपण गुणाकार करूया, 10 आणि 4.2 गुणल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, फक्त 42। ओके, म्हणून या ठिकाणी या चौकोनाचं क्षेत्रफळ, म्हणून चौकोनाचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 42 चौरस सेंटीमीटर। ओके, चौरस सेंटीमीटर विचारलेले या चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला किती मिळालं, 42 चौरस सेंटीमीटर। ओके, लगेचच पाहणार आहोत आपण आता पुढचं उदाहरण। उदाहरण 3, चौकोन पी क्यू आर एस हा समद्विभुज समलंब चौकोन आहे। पी क्यू आर एस हा समद्विभुज समलंब चौकोन आहे, याच्यामध्ये पी एस बरोबर क्यू आर दोन्ही बाजू कसे आहेत, सारखे आहेत, म्हणून समद्विभुज समलंब चौकोन आहे। लांबी पी क्यू बरोबर 7 सेंटीमीटर, पी क्यू ची लांबी 7 सेंटीमीटर दिलेली आहे। त्याच्यानंतर रेख पी एम, पी एम लंब बाजू एस आर, बाजू एस आरला पी एम हा काय आहे, लंब आहे। लांबी एस एम बरोबर 3 सेंटीमीटर, एस एम हे जे अंतर आहे ते 3 सेंटीमीटर आहे। समांतर बाजूंमधील अंतर 4 सेमी आहे, पी क्यू आणि एस आर ह्या दोन समांतर बाजू आहेत, त्यांच्यामधलं लंबांतर 4 सेंटीमीटरचं आहे। तर चौकोन पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ काढा। पी क्यू आर एस आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे। हा समद्विभुज समलंब चौकोन आहे, याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला आवश्यक काय असतं, तर समांतर असणाऱ्या ज्या दोन बाजू असतात त्या बाजूंची लांबी माहिती आवश्यक असते आणि उंची। ओके, मग या ठिकाणी समांतर ज्या दोन बाजू आहेत पी क्यू आणि एस आर पैकी पी क्यू ची आपल्याला लांबी माहिती आहे 7 सेंटीमीटर, पण एस आर माहिती नाही, म्हणजे एस आर ची आपल्याला लांबी सुरुवातीला काढून घ्यावी लागते। लंब उंची उंची माहिती आहे, फक्त एस आर बाजू आपल्याला काढून घ्यायची आहे। याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, थोडी रचना करावी लागणार आहे, ती म्हणजे क्यू बिंदूतून बाजू एस आर वरती लंब काढून घ्यावा लागणार आहे, तो आपण आता काढून घेऊया। ओके, या ठिकाणी मी रेख क्यू एन हा बाजू एस आर वरती लंब काढून घेतलेला आहे। ओके, आता आपण काय करूया, सुरुवातीला चौकोन पी क्यू आर एस हा समद्विभुज समलंब चौकोन आहे हे विधान लिहून घेऊया। चौकोन
पी क्यू आर यस हा समद्विभुज समद्विभुज समलंब चौकोन आहे। समद्विभुज समलंब चौकोन आहे का हो तर पीएस बरोबर क्यू आर, पीएस बरोबर क्यू आर या दोन्ही बाजू कशी आहेत समान लांबीची आहेत म्हणून हा समद्विभुज समलंब चौकोन आहे। त्याचबरोबर पीएम हे किती आहे पीएम बरोबर अंतर किती आहे 4 सेंटीमीटर हे अंतर आहे। आपण या ठिकाणी एक क्यू एन काढून घेतलेला आहे लंब कशावरती तर बाजू एस आर वरती। रेख रचना केली आपण रेख क्यू एन लंब बाजू एस आर काढला लक्षात येते का बघा तुमच्या या ठिकाणी आपण हा लंब काढून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी दोन काटकोन त्रिकोण मिळाली बघा पी एम एस आणि क्यू एन आर हे आपल्याला दोन काटकोन त्रिकोण आहेत ते सुरुवातीला एकरूप दाखवावे लागणार आहेत कारण का एस एम बरोबर एन आर आपल्याला दाखवायचं आहे। चला तर मग आपण आता लिहूया त्रिकोण कोणता पी एम एस व त्रिकोण क्यू एन आर मध्ये या दोन त्रिकोणांच्या मध्ये ओके पी एस या त्रिकोणाचा कर्ण आहे आणि क्यू आर या त्रिकोणाचा कर्ण आहे दोन्ही कर्ण कसे आहेत सारखे आहेत कर्ण पी एस एकरूप कर्ण क्यू आर ओके हे आपल्याला आता दिलेलंच आहे म्हणजे पक्षामध्ये दिलेलं आहे। त्याच्यानंतर आणखी काय एकरूप दाखवता येते बघा आपल्याला तर बाजू जी जी बाजू आपल्याला पी एम आहे ही बाजू पी एम आणि क्यू एन ह्या दोन्ही बाजू कशी आहेत या काटकोन त्रिकोणांच्या सारख्याच आहेत बाजू पी एम एकरूप बाजू क्यू एन ओके का बरं समांतर बाजूंमधलं हे लंबांतर आहे समांतर बाजूंमधील लंबांतर ते कसं असते सारखं असते म्हणून या दोन बाजू काय आहेत समान लांबीच्या आहेत। मग या ठिकाणी या दोन काटकोन त्रिकोणांचा कर्ण एकरूप आहेत आणि एक संगत बाजू एकरूप आहे म्हणजे हे दोन काटकोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीवरून काय आहेत एकरूप आहेत म्हणून त्रिकोण पी एम एस एकरूप त्रिकोण क्यू एन आर कोणती कसोटी तर कर्णभुजा कसोटी या कसोटीवरून हे दोन्ही त्रिकोण कसे मिळतात आपल्याला एकरूप मिळतात ओके मग आपल्याला काय आवश्यक होतं मग दोन एकरूप त्रिकोणांच्या संगत बाबी सगळ्या काय असतात संगत बाजू एकरूप असतात संगत कोण एकरूप असतात मग आपल्याला आवश्यक काय आहे एस एम आणि एन आर म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण बाजू एस एम बरोबर बाजू एन आर का बरं एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू या कारणावरून हे आपण लिहिणार आहे म्हणून आता इथं एसएमचे एसएम आपल्याला दिलेला आहे एसएम किती दिलेला आहे तर 3 सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून एसएम बरोबर एन आर एसएम बरोबर
येणार. परंतु यशियम बरोबर 3 सेंटीमीटर म्हणून एन आर बरोबर आपल्याला किती मिळालं, 3 सेंटीमीटर. ओके, हे एन आर मिळालं. लक्षात येते का बघा तुमच्या? कारण का हे आपण यशियम काढलं, एन आर काढलं, याची आवश्यकता काय आहे तर आपल्याला एस आर ची लांबी काढायची आहे. आता एन आर आपण काढलेला आहे, यशियम माहिती झालं, आता एम एन आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी निरीक्षण जर केलं असा तुम्ही तर चौकोन पी क्यू एन एम कोणत्या प्रकारची आकृती आहे वो? अगदी बरोबर आहे, हा काय आहे, आयत आहे. मग इथं लिहूया आपण चौकोन पी क्यू एन एम हा आयत आहे. हा काय आहे, आयत आहे. मग आयताच्या सम्मुख भुजा कशा असतात? समान लांबीचे असतात, एकरूप असतात. म्हणून पी क्यू बरोबर पी क्यूच्या समोरची बाजू कोणती? एम एन. एम एन बरोबर पी क्यूची लांबी किती आहे? 7 सेंटीमीटर. म्हणजे हे काय मिळालं आपल्याला? 7 सेंटीमीटर. याचं कारण काय? तर आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात हा गुणधर्म आहे आपल्याकडं. त्याच्यावरून आपल्याला पी क्यू बरोबर एम एन बरोबर किती मिळालं? 7 मिळालं. म्हणजे एम एनचं पण अंतर मिळालं, यशियम मिळालं, एन आर मिळालं, आता एस आर आपण काढू शकतो. म्हणून एस आर बरोबर यशियम, म्हणजे बेरीज करायची आता त्यांची, यशियम अधिक एम एन अधिक एन आर. एन आर बरोबर यशियम किती आहे आपल्याकडं? तर 3 आहे. एम एन किती मिळालं आपल्याला? 7. आणि एन आर किती आहे? 3 आहे. बरोबर 7 × 3 × 3 = 13. एस आर बरोबर, म्हणून एस आर बरोबर किती मिळालं आपल्याला? 13 सेंटीमीटर. हे मिळालं, म्हणजे एस आर बाजू आपल्याला मिळाली. पी क्यू माहिती आहे आणि उंची माहिती आहे. मग आता आपण लगेच काय करणार आहे? चौकोन पी क्यू आर एसचं क्षेत्रफळ. म्हणून हा कसला आहे चौकोन? समद्विभुज समलंब चौकोन. म्हणून एरिया ऑफ चौकोन पी क्यू आर एस बरोबर 1/2 बघा समांतर बाजूंच्या लांबींची बेरी, समांतर बाजू पी क्यू अधिक कोणती त्याला समांतर बाजू आहे? एस आर. पी क्यू अधिक एस आर गुणिले उंची पी एम. उंची काय आहे? पी एम. हे आपण समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरून डायरेक्ट आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. बरोबर 1/2 पी क्यूची लांबी किती आहे? ती बाजू आहे 7. अधिक एस आर आपल्याला किती मिळालं? 13 गुणिले उंची पी एम किती आहे? 4 आहे. बरोबर 1/2 × 13 = 20 × 4 बरोबर 2 × 2 = 20. म्हणजे या ठिकाणी 10 × 4 म्हणजेच 10 × 4 = 40 चौरस सेंटीमीटर. म्हणून एरिया ऑफ चौकोन पी क्यू आर एस बरोबर 40 चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपल्याला हे या समद्विभुज समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे हा जो सराव संच 15.3 होता त्याच्यामध्ये असणारी जी 3 उदाहरणं होती ती या ठिकाणी पूर्णपणे संपलेली आहेत आणि सर्व उदाहरणं आपल्याला मस्तपैकी समजली असतील असं मी गृहीत धरतो. आपण या ठिकाणी थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशा प्रकारच्या नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये.